नमस्कार मंडळी, तुमचं प्राजक्ताज कुकिंग आर्ट या मराठी रेसिपी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर आज आपण झटपट अगदी 20 मिनिटात होणारी ब्राउनी बघणार आहोत। खूप छान लागते, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून सांगायचं आहे कसं झालंय ते। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही इकडे बघू शकता आता इंग्रेडिएंट्समध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते आहे। इथे एक ते दीड वाटी, म्हणजे मी ह्या मेजरमेंटने घेतला आहे, हा 200 ml आहे। याने मी दीड कप जे आहे ते ब्राउनीचा मिक्स घेतलेला आहे, प्रीमिक्स घेतलेला आहे। तर हे इझिली मार्केटमध्ये मिळते, तर हे एक ते दीड वाटी घेतलेले आहे, दीड वाटी ब्राउनी मिक्स पाणी। आणि यासाठी मी एक उबळी तेल टाकणार आहे। तर आधी मी पाण्याने व्यवस्थित मिक्स करते आहे आणि मग नंतर आपण हे करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून याचा व्यवस्थित असा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं घट्ट सरस हे ठेवावं लागतं आणि ब्राउनीचं जे आहे ते केक सारखं फुलत नाही, कधीच केक सारखे फुलत नाही। तर आता इथे मी एक उबळी तेल टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता तेल टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शकता या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण रेडी करून घेतलेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवते आहे आणि इकडे मी हा टीन घेतलेला आहे। माझ्याकडे अगदी मोठावाला टीन नाही आहे चौकोनी, त्यामुळे मी हा टीन घेतला आहे। याला आता मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे। बघू शकता याला मी सर्व बाजूंनी ग्रीस करून घेते आहे, म्हणजे आपली ब्राउनी चिटकली नाही पाहिजे। चौकोनी टीन नाही आहे माझ्याकडे मोठा, म्हणून मी हा घेतलेला आहे। आता याला मी खाली काहीच बटर पेपर वगैरे लावत नाही आहे। आणि आता हे जे आपण बॅटर रेडी करून ठेवलंय ते आता यामध्ये टाकणार आहोत। तर आता हे यामध्ये मी टाकून घेते आहे। आणि ब्राउनीमध्ये मॅक्झिमम अक्रोडचा जास्त यूज होतो, तर वरनं तुम्ही यामध्येच अक्रोडसुद्धा ॲड करू शकता किंवा ड्रायफ्रूटसुद्धा। तर मी यामध्ये बॅटर टाकून घेतलं। आता हे टॅप करायचं आहे 2 ते 3 वेळेस। आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, ब्राउनी कधीच जास्त फुगत नाही। तर आता आपण हे कढईमध्ये करणार आहोत। तर कढई मी गरम करून घेतलेली आहे। बघू शकता मी कढई जी आहे ती प्रीहीट करून घेतलेली आहे 10 मिनिटासाठी मीडियम आचेवरती। तर आता हा टीन मी यामध्ये ठेवणार आहे आणि 20 मिनिटं आपल्याला ही ब्राउनी जी आहे ती मी मंद ते मीडियम यावरती ठेवून, आता ही खाली मी काहीच ठेवलेलं नाही कढईमध्ये, वाळू किंवा मीठ काहीच नाही टाकलेलं, ही व्यवस्थित प्रीहीट करून घेतली। आणि मग आता आपण हे ठेवून आता 20 मिनिटांनी आपण चेक करून बघायचं आहे, झाली तर आपण ब्राउनी काढू शकता। आता मी हे 20 मिनिटं बेक करणार आहे, पण ही ब्राउनी थोडी झाली की मग मी वरनं ड्रायफ्रूट टाकणार आहे। तर आता ही थोडी अगदी 2 ते 3 मिनिट झाले की मग मी वरनं ड्रायफ्रूट टाकू। बघू शकता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता एकदम मी झाकण काढून आणि हे तुम्ही बघू शकता मी ड्रायफ्रूट्सचे काप केलेले आहेत। इथे अक्रोड जास्त यूज होतं, तर आता मी हे वरून टाकणार आहे याच्या। आणि आता हे मी पुन्हा झाकून ठेवून शिजवून घेणार आहे। इकडे बघू शकता आता 20 मिनिटं झाली आहेत। तर आपण चेक करूयात की ब्राउनी झाली आहे की नाही ते। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मस्त आपली ब्राउनी दिसते आहे, व्यवस्थित रीत्या फुगूनवर आली आहे, जास्त फुगत नाही। तर आता आपण चेक करूयात, तर तुम्ही बघू शकता क्लीन आली आहे, हे सुद्धा। आता हे गॅस मी बंद करते आहे, अगदी 20 मिनिटं लागली आहेत। आणि हे अशीच मी झाकण ठेवून 15 मिनिटं असंच होते, 5 ते 10 मिनिटं जे आहे
याच्यात ठेवणार आहे 5 मिनिट आणि मग बाहेर काढून रूम टेम्परेचर वरती आणू आणि मग आपण काढून घेऊ. मी इकडे स्टँड ठेवलाय, आता 5 मिनिट झाले आहेत ब्राउनी डायरेक्ट त्यामध्येच ठेवून आता मी ही रूम टेम्परेचर वरती म्हणजेच बाहेर ठेवून आता हे व्यवस्थित अशी थंड करून घेणार आहे आणि मग आपण डिमोल्ड करूयात. ही अगदी ॲल्युमिनियमचा तुम्ही जर भांडं घेतलं केकचं वगैरे काही ब्राउनी बनवायचं तर इझिली निघते, पण मी ही तरी रूम टेम्परेचरवरती ठेवणार आहे. बघू शकता व्यवस्थित ब्राउनी जी आहे ती थंडी झालेली आहे. तर मी एकदा याचा कडर लूज करून घेते आहे आणि आता हे आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे निघलेला आहे आणि आपली ब्राउनी ही किती सुंदर दिसते आहे. तर आता मी याचे काप करून घेते आहे. खूप छान होते बाहेरून आणलं आणि घरून अगदी मैद्यापासून केलं तरी मस्त होते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसते आहे. आणि आता आपण ही कट करून घेऊयात. तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ब्राउनी दिसते आहे. आता मी सर्व करते आहे. बघू शकता किती सुंदर अशी ब्राउनी दिसते आहे. नक्की ट्राय करा. आणि आता मी यावरनं जे आहे तुम्ही ही विथ आईस्क्रीमही खाऊ शकता. आता मी यावरनं चॉकलेटची टॉपिंग टाकते आहे. तुम्ही बघू शकता आपली चॉकलेट ब्राउनी तयार झालेली आहे. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झाले आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, तर नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद, लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत.